नमस्कार, मी सद्दाम। स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना होणारा भ्रष्टाचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी उघडकीस आणलाय। तलाठ्यासाठी 5 लाख, तहसीलदारांसाठी 25 लाख, तर कलेक्टर बदलीसाठी तब्बल 5 कोटींचे दर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले। राजू शेट्टींच्या या दाव्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून राज्य शासनाच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार सुरू आहे। याचा त्रास सर्वसामान्यांना होतो। बदल्यांचा अक्षरशः बाजार मांडला असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिल्याचंही शेट्टी यावेळी म्हणाले। मी काल जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं याचं कारण, ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी महाराष्ट्राला शपथ दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये आम्ही फुल गव्हर्नन्स आणू, पण त्याचा अनुभव आम्हाला काही 8-9 महिन्यामध्ये कुठं आलेला दिसत नाही। उलट भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे। आता सध्या बदल्यांचा सीझन चालू आहे आणि बदल्यासाठी जे आकडे कानावर येत आहेत ते अचंबित करणारे आहेत, किळस येण्यासारखे आहेत। पैसे घेणारा बोलत नाही पण देणारा मात्र 10 ठिकाणी बोलतो की मी एवढे एवढे पैसे दिले। विशेषतः तो सरकारी अधिकारी किंवा नोकर असेल तर तो खाली जनतेला व्यक्ती सरतो आणि त्यांना म्हणतो की मी काही तो फुकट आलेलं नाही, एवढे एवढे पैसे मोजलेत आणि म्हणून इथं मी आलेलो आहे। मला कुणी काही विचारू शकत नाही कारण जे विचारण्याची क्षमता राखतात त्यांनाच आम्ही पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळं माझं कुणी काही वाकडं करू शकणार नाही अशी निर्लज्ज भूमिका हे सगळे लोक कामाच्या ठिकाणी घेत असतात आणि त्यामुळे याचा एक त्रास हा सामान्य माणसाला। साधं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा मला एखाद्या बँकेमध्ये कर्ज काढायचं असेल तर बँक काय मला तसंच कर्ज देत नाही, मला काहीतरी तारण मागतं, मग मला माझ्या जमिनीचा 7-12 तारण द्यावं लागतं, मग तो दस्त करण्यासाठी ते मॉर्गेज करण्यासाठी मला तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागतं। 10-15 लाखाचं कर्ज असतं परंतु तो बोजा नोंदवण्यासाठी जो दस्त केला जातो, रजिस्टर केला जातो दस्त, त्यासाठी तिथल्या रजिस्टरला कमीत कमी 5,000 रुपये द्यावे लागतात आणि जर का कर्जाचा आकडा कुठीच्या घरात असेल तर तो वेगळा सांगता। पण तो दस्त घेऊन मी तलाट्याकडे जायचं, ताबारे हा दस्त झालेला आहे एवढा बोजा माझ्या 7-12 नोंद कर म्हणजे मला कर्ज मिळेल, मग त्या तलाट्याला 500 द्यायचे, तलाट्याला 500 रुपये दिल्यानंतर मग त्याला तलाट्याने घातलेल्या नोंदीला मान्यता घेण्यासाठी सर्कलकडे जायचं, त्याला 1,000 रुपये द्यायचे। ही खिरापत कशासाठी वाटायची हो? मी सहज कुठल्या तरी कामानिमित्त मोटरसायकलनं निघालो तर मध्येच रस्त्यावर पोलीस आडवा आलेला असतो, त्या पोलीस माझ्याकडे लायसन मागतो, माझ्याकडे हेल्मेट आहे का विचारतो, नंबर प्लेट बरोबर आहे का म्हणतो, यापैकी काहीतरी चूक माझी झालेली असते मग त्याला 2-4 हजार रुपये द्यायचे। त्याला विचारलं का रे बाबा, तर मला रस्त्यावर उभा राहण्यासाठी मला कुणाला तरी पैसे द्यावे लागले। त्यानं ज्यानं याला रस्त्यावर उभा केलेला असतं त्याला विचारलं तर तो पोलीस निरीक्षक म्हणतोय मी इथं 25 लाख रुपये देऊन आलेलो आहे, मी तरी काय करू। म्हणजे ही जी भ्रष्टाचाराची कीड आहे ती खालपर्यंत शिरपत दिलं आहे आणि त्याचा त्रास हा सामान्य माणसाला व्हायला लागलेला आहे आणि मग याचे। कोल्हापुरात 4-चाकीच्या कर्जापोटी दुप्पट हप्ता आकारण्याच्या रागातून मनप्पुरम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात तिघांनी तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय। तोडफोडीनंतर भयभीत झालेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसात धाव घेतली आहे। शहरातील ताबळकर कॉर्नर परिसरात असणाऱ्या अयोध्या टॉवरमध्ये 2 मजल्यावर मनप्पुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे। या फायनान्स कंपनीकडून 4-चाकीसह मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज दिले जातं। कदमवाडी परिसरातील प्रदीप गरड या ग्राहकाने 4-चाकीसाठी कर्ज घेतलं होतं। दर महिन्याच्या 5 तारखेला कर्जाचा हप्ता वसूल केला जातो। गरड यांनी हप्ता भरला नसल्याने कंपनीतील रुपेश पाटील यांनी फोन केला, यानंतर प्रदीप गरड यांनी हप्त्याची रक्कम ऑनलाईन भरली, मात्र नजरचुकीने गरड याच्याकडून 2 हप्ते भरले गेले। त्यानंतर गरड यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन नजरचुकीने भरलेली रक्कम पुन्हा मिळावी अशी मागणी केली, मात्र ऑनलाईन भरलेले पैसे 10 दिवसात परत दिले जातील असं त्यांना सांगण्यात आलं। यामुळे संतप्त झालेला गरड आपल्या 2 मित्रांसमवेत क्रिकेटच्या बॅटीच्या सहाय्याने कार्यालयात घुसून तोडफोड केली। यामध्ये टेबल, खुर्च्या, फॅन आणि काचा यांचं मोठं नुकसान झाले। अचानक सुरू झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। दरम्यान याबाबत शाहूपुरी पोलिसांकडे कर्मचाऱ्यांनी दाद मागितली आहे।
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या गांधीनगरमधील ट्रान्सपोर्ट लाईनची वाहतूक कोंडी दूर करावी या मागणीचं निवेदन प्रभारी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांना देण्यात आलं. मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी यावेळी दिलाय. गांधीनगर व्यापारपेठ वळीवडे कॉर्नर ते चिंचवड ट्रान्सपोर्ट लाईन रोडवर अस्ताव्यस्त वाहन लावलेली असतात, यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. ट्रान्सपोर्ट लाईनच्या या वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीचं निवेदन करवीर विभागाच्या प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांना देण्यात आलं. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचारणा झाल्यास गांधीनगर वळीवडे चिंचवड गावातील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा करवीर तालुका शिवसेना प्रमुख राजू यादव यांनी दिला. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज गांधीनगर ही सर्वात पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी कापड व्यापारपेठ आहे आणि तिथं ट्रान्सपोर्ट कंपन्या 100 ते 125 ट्रान्सपोर्ट कंपन्या ज्या चिंचवड रोडला आहेत. आज रस्ता 10 कोटीचा तावड्याडीलपासून चिंचवडपर्यंत 10 कोटी रुपयाचा रस्ता केला आहे, पण इकडं वाहतुकीला शिस्त लागली पण ट्रान्सपोर्ट लाईनला वाहतुकीला शिस्त लागली नाही. स्थानिक पोलीस तिथं असतात पण ती काय काम करतात समजत नाही. म्हणून आम्ही आज करवीरचे उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी त्यांचा चार्ज आज प्रिया पाटील मॅडम यांच्याकडे आहे, त्यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की ट्रान्सपोर्ट लाईनला शिस्त लागणं लावावी अशा पद्धतीचं मागणी आम्ही आज केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी संबंधित इन्चार्जशी बोलून आम्ही शिस्त लावण्याचं काम करू. आज आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल नाही घेतली तर आम्ही त्या भागातील लोकांना घेऊन तीव्र आंदोलन करून त्या ट्रान्सपोर्ट लाईनला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी भाग पाडणार. यावेळी पोपट दांगट, संतोष चौगुले, दीपक प्रेमवाला, जितेंद्र कुबडे, सुनील पारपाणी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचं 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन चालू वर्षी बिहार इथं 7 ते 9 एप्रिल या कालावधीत संपन्न झालं. या अधिवेशनात कामगारांना सामाजिक सुरक्षा संहिता लागू करावी, कंत्राटीकरण थांबवावं, आर्थिक विकासावर आधारित राष्ट्रीय श्रमनीती कायदा तयार करावा यासह अन्य ठराव करण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी केंद्र सरकारनं तात्काळ करावी या मागणीसाठी अखिल भारतीय मजदूर संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. प्रलंबित मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष SN पाटील, प्रवीण जाधव, शिवाजी चौक, अनुजा धरणगावकर, अमृता लोहार, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना वाढत असून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा या मागणीचं निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना देण्यात आलं. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र, पर्स, मोबाईल असे किमती ऐवज लंपास होत आहेत, यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागतोय. या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महिला आघाडी उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे, स्वरूपा कुर्दळे, जयश्री माडिमगिरी, माधवी लोणारे, सविता कानुरकर, अनिता ठोंबरे, पूजा गोरुले, गीता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे प्रणेते पद्मभूषण अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली. यावेळी अण्णा हजारे यांनी निर्भयपणे कुस्ती क्षेत्राची आणि समाजाची सेवा करा असं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केलं. या सदिच्छा भेटीदरम्यान पैलवान संग्राम कांबळे यांनी कुस्ती क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल अण्णा हजारे यांना माहिती दिली. यावेळी हजारे यांनी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे कौतुक करत निडर आणि निर्भयपणे कुस्ती क्षेत्राची समाजाची सेवा करा असं मार्गदर्शन करत कांबळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पैलवान मिलिंद जपे, ज्ञानेश्वर अस्वले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील CPR रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन कक्षाजवळ गुरुवारी सापडलेल्या 2 मृत अर्भक प्रकरणी 2 अज्ञाता विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. CPR रुग्णालयातील बहुचर्चित मृत अर्भक प्रकरणी मंगळवारी 6व्या दिवशी 2 अज्ञाता विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तपासासाठी 2 स्वतंत्र चौकशी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह साक्षीदारांचे जबाब देखील नोंदवलेत. 2 स्वतंत्र पथकाकडून याचा तपास सुरू असल्यानं लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्वास
लक्ष्मीपुरी पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान या चौकशीत काही महत्वाचे दागेदोरे हाती लागल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून समजतं. कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिकाचे मूल्यांकन येत्या 8 दिवसात पूर्ण होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली. मंदिरातील मणिकर्णिका कुंडावरील माऊली लॉजच्या संपादनासाठीचे मूल्यांकन व गरुड मंडप नगरकण्याच्या नूतनीकरणाच्या अंदाजपत्रकाचे काम पुढील आठवडाभरात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली. लॉजच्या मिळकतधारकांची संमती मिळाल्यानंतर जागेची मोजणी झाली असून आठवडाभरात त्यांच्याकडून मिळकतधारकांना द्याव्या लागणाऱ्या अपेक्षित रकमेचा प्रस्ताव आल्यावर मिळकतधारकांना रक्कम देऊन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर मणिकर्णिका कुंडाच्या जतन संवर्धनाचे काम सुरू करता येईल. दरम्यान देवस्थान समितीसाठी पुरातत्व वास्तूंचे ज्ञान व अनुभव असलेल्या कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गरुड मंडपाचे काम पुरातत्वीय असल्याने जोखीमीचा आणि चिरकाल टिकण्यासाठी त्याची उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे गरुड मंडपाच्या कामाला वेळ लागेल असेही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात वाढत्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर दुपारचे सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन टाळावेत असं आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आलंय. जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय. बचावासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. त्याचबरोबर या वेळेत सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन टाळावं असं आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान उष्माघाताबाबत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून 1 मे रोजी प्रत्येक गावच्या ग्रामसभेत नागरिकांमध्ये उष्माघातापासून बचावासाठी जनजागृती करावी अशा सूचना देखील जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. कळंब मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी सकाळी सुरक्षा रक्षकास 2 मोबाईल, 2 बॅटरी आणि 1 चार्जर पार्सल सापडल्यानं कारागृहाची सुरक्षा धोक्यात आली आहे. 2000 नामचीन गुंड आणि कुख्यात संघटित टोळ्यांचं वास्तव्य असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा आता धोक्यात आली आहे. मंगळवारी सकाळी कारागृहात आणखी 2 मोबाईल, बॅटरी, चार्जर आढळून आल्यानं अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली आहे. कारागृहातून गेल्या 3 दिवसात 6 मोबाईलसह 4 चार्जर बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. कडेकोट तटबंदी आणि भक्कम सुरक्षा यंत्रणेचा दावा करणाऱ्या मध्यवर्ती कळंबा कारागृह प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. या होत्या आज दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24.